मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यात मनसेच्या उत्तर सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांवरही हल्लाबोल केलाय. यावेळेला ठाकरेंनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, जितेंद्र आव्हाड, मंत्री छगन भुजबळ तसंच खासदार संजय राऊत यांची आपल्या स्टाईलनं मिमिक्री केली. दरम्यान त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यावरून आव्हाड यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. यावरून आव्हाड यांनी राज ठाकरे यांचा जॉनी लिव्हर असा उल्लेख केलाय. राज ठाकरे यांनी आव्हाड यांच्यावर निशाणा साधत ज्या भागामध्ये अतिरेकी सापडले त्या मुंबऱ्यातून जितेंद्र आव्हाड निवडून येतात असं म्हटलंय. तसंच मुंबऱ्यातून आत्तापर्यंत मुसके आवळलेल्या अतिरेक्यांची यादीच भर सभेत जनतेला त्यांनी वाचून दाखवली. यावरूनच आता आव्हाड या राज ठाकरेवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंमध्ये जातीयवाद ठासून भरलाय. राजकीय व्यासपीठावर आता नवा जॉनी लिव्हर सापडलाय असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. काय समजणार, कारण का तुम्हाला कायम फूट पाडण्याची सोय. फूट राजसाहेब तुम्ही शिव्या घालू शकता, शिव्या आम्हीही घालू शकतो. फक्त माझ्या आईबाबांनी आणि पवारसाहेबांनी शिकवलेल्या संस्कारात आणि संस्कृतीत या बसत नाहीत. वेडेवाकडं बोलणं कोणालाही जमतं. हा लंगडा आहे, हा काणे आहे, हा बुटके आहे, हा तोत्रे आहे, सगळं जमतं, सगळे बोलू शकतात. पण साधारण व्यंग हे काढू नये असं म्हणतात. आपण भाषण करता ते आपल्याला लखलाभ असो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. पण एवढंच लक्षात ठेवा, संत तुकारामांनी सांगितलेलं आहे, उत्तर जशास तसं द्यायला हवं. ते काय म्हणाला तुम्ही, गरगर 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 फिरमीन? फक्त हसण्यावरही लिहित आहेत लोक. जरा तुमच्या भाषणावरती जे ट्रोल चालू आहेत ते बघा, स्माइली जास्त आहेत कौतुकापेक्षा. समाजात एक नवीन जॉनी लिव्हर राजकीय व्यासपीठावर सापडला आहे असं म्हटलं जातात. मला लाज वाटते, मलाच माझी क्यू वाटली, मलाच मला आश्चर्य वाटलं की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये लोकांचा जॉनी लिव्हर म्हणण्यापर्यंत मर्यादा गेली. अहो, ज्या पुण्याईवरती जिवंत आहात त्या प्रबोधनकार ठाकरे, ज्या वारशावरती जिवंत आहात ते बाळासाहेब ठाकरे, यांचं काही राहिलं या मातीत? तुमच्या नावावरती त्यांचा शिक्का आहे साहेब, म्हणून लोक तुम्हाला ऐकतात. तरी हे सगळं गमावून बसू नका, एवढीच तुम्हाला विनम्र विनंती आहे.